नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 9 जानेवारी रोजी आनंदनगरी कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन शालेय समितीच्या अध्यक्षा शरवी हेबाळकर, गट शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी व पत्रकार नागेश अवतडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक नंदकिशोर झरीकर व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. उत्तम पारंपरिक कलागुणांची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केली आहे. पारंपरिक व्यवसाय आहे, ही कला स्त्रियांसाठी फार महत्त्वाची आहे. बांगड्या घालणे हा भारतीय संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचे स्थान आहे. सुतार हा पारंपरिक रीतीने चालत आलेला व्यवसाय आहे. सुतार हा खूप वेगवेगळे वस्तू बनवतो, जसे की खुर्च्या, टेबल, पलंग, अशा वेगवेगळे वेगवेगळ्या वस्तू बनवतो लाकडापासून. पण त्यांना पण एक एक काम लक्षात ठेवलं पाहिजे की पर्यावरणपूरक वस्तू बनवल्या पाहिजेत. झाडांना नाही कापलं पाहिजे, असे वाळलेल्या वगैरे वगैरे झाडांना कापून वस्तू बनवल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. यात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तसेच विविध विद्यार्थ्यांनी कला साकारल्या होत्या. यातून विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. यावेळी अधिक माहिती शालेय समितीच्या अध्यक्ष शरवी हेबाळकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे. या 75 वर्षामध्ये आम्ही काय केलं, आमचा भारत कसा होता हे कला साहित्याने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यकाळ कसा होईल याचा थोडीशी कल्पना आपल्या विद्यार्थ्यांना यावी म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. त्या कलेमध्ये बलुतेदारांची व्यवस्था केलेली आहे, खेडेगाव कसं असावं त्याची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाच्या कलेला वेगळा वाव मिळावा आणि त्याचं आधुनिकीकरणापर्यंत असा सगळा विषय ह्या कलेच्या मार्फत विद्यार्थ्यांना पोचवलेला आहे. विद्यार्थ्यांनी खूप छान पद्धतीने हे सगळं कला प्रदर्शन तयार केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलं तर आपल्याला पण लक्षात येईल की ह्याच्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण होण्यामध्ये खूपच मदत होते. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्तम नियोजन पर्यवेक्षक अरुण पत्की, पिंपळे श्रोत्रे, उपक्रम प्रमुख नागेश देशपांडे यांनी केले होते. यावेळी अधिक माहिती उपमुख्याध्यापक नंदकिशोर झरीकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे. अवतडे सर आणि गट शिक्षणाधिकारी चंदन कुलकर्णी, विद्यार्थ्यांनी जे केलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कला प्रदर्शित करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची एक संधी दिलेली आहे. खरं पाहिजे तर आपण असं म्हणतो की खरी कमाई किंवा आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ या ठिकाणी करतोय त्याचं प्रदर्शन न भरवता विद्यार्थ्यांनी हस्तकला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या माध्यमातून समाज उपयोगी वस्तू निर्माण करणे आणि याच्यामधून ATM सारखा एखादा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ATM तयार केलेला आहे, त्याच्यामधून पैशाची जडणघडण किंवा पैशाची चलन कशा पद्धतीने वापरात येऊ शकतं याचा उपयोग होतो. याचबरोबर शैक्षणिक साधनांमध्ये किल्ल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे. हे किल्ले आगामी कालावधीमध्ये पूर्वजांनी जी आपल्याला दिलेली देणगी आहे त्याचं स्मरण होण्यासाठी ही कला आपण निश्चितपणे जोपासलेली आहे. डिजिटलच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये कला जागृत ठेवण्याचे कार्य ही शाळा करत असून यात विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असल्याचे यातून दिसून येत आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक कला सादर करून माहितीही दिली आहे. फॅशनच्या काळात स्त्रियांना सोने चांदीचे दागिने वापरण्याची ही छंदच लागलेला आहे. त्यासाठी मी सोने चांदीचे दागिने बनवतो व सर्व स्त्रियांचे महत्त्वाचे स्थान महत्त्वाची गरज पूर्ण करतो. त्यामुळे मला सोनार म्हणतात. आपला हे परीत म्हणजे पारंपरिक व्यवसाय आहे, कारण परीत म्हणजे आपण विस्तरी केल्याशिवाय कपडे विस्तरी केल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही. विस्तरी केल्यानंतर आपण हँडसम दिसतो आणि छान दिसतो. यावर्षी आनंद उत्सव निमित्त आमच्या शाळेमध्ये वेशभूषा स्पर्धा व पारंपरिक व्यवसाय ही स्पर्धा ठेवलेली आहे. मी आहे कुंभार.
कुंभारचं कार्य असतं मातीचे भांडे बनवणे व मातीचे पूर्वी प्राचीन काळामध्ये मातीची भांडे ही प्राचीन संस्कृती मानली जात होती. त्यावेळी पितळ कास्य स्टील असे भांडे नव्हते, त्यावेळी फक्त आणि फक्त मातीची भांडे होती. व मातीची भांडे बनवणारा कोण होता तर मी होतो कुंभार. आणि त्यावेळी मी मातीची भांडे बनवली म्हणून भांडी संस्कृती ही जिवंत राहू शकली. नसता ह्याचा एक पाया मोडला असता. अतिशय उत्तम नियोजन व कोरोनाचे सर्व नियम पाळून या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई.